जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुहास कांबळे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना थेट गांजाची पुडी आणि तक्रार पाठविलेले प्रकरण ताजे असतानाच वैराग पोलीस मात्र पैशाच्या धुंदीत आपलं कर्तव्य बजावण्याचे विसरून गेलेत की काय, असा प्रश्न वैराग भागातील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे। वैरागमधील मुख्य बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या समोर बस स्टँडच्या परिसरामध्ये शिवाजी चौकात राजरोसपणे कल्याण मटका जुगाराच्या टपऱ्या सुरू आहेत। याला पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे उघडपणे चालू शकत नाही, असा आरोप प्रहारच्या संजीवनी बारंगुळे यांनी केला आहे। नमस्कार, मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा। आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की वैराग भागामध्ये अवैध धंदे भरपूर चालत आहेत। त्याच्यामध्ये जो मटका आहे तो 100% चालतोय असं सबूत लिया आहे। आणि मटक्यामुळे ज्या जुगारामुळे कित्येक तरी लोकांचे प्रपंच रस्त्यावर आलेले आहेत, यांना लाज वाटायला पाहिजे। हे जे धंदे आहे, हे जे मटका असेल, जुगार असेल, यामुळे कित्येक तरी लोकांचे प्रपंच उघड्यावर आलेले आहेत। तर एवढंच नाही तर वैराग भागामध्ये दारू असेल, वाळू विक्री असेल, असे कित्येक तरी अवैध धंदे चालत आहेत। परंतु हे चालत असताना देखील याच्याकडे वैराग भागातील पोलीस डिपार्टमेंट जे असेल त्याच्याकडे दुर्लक्षित करत आहेत, असं आमच्यासुद्धा निदर्शनात आलेलं आहे। जर अशा या सगळ्या गोष्टी निदर्शनात येऊन देखील खुलेआम शिवाजी चौकामध्ये, पोलीस स्टेशनच्या समोर, टिळक चौकामध्ये, इतर जे काय एरिया आहेत त्याच्यामध्ये सरेआम जुगार खेळला जातो, मटक्याचे नंबर लावले जातात, हे बघून दुर्लक्ष केलेलं आमच्या निदर्शनात आलेलं आहे। आणि हेच व्यवसाय, अवैध व्यवसाय या वैराग भागामध्ये चालतात हे आमच्या निदर्शनात आल्यानंतर आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार केलेलेही आहेत। तर याच्यावरती तात्काळ आळा घालण्यात यावा की हे जे जुगार असेल, अवैध धंदे असतील, त्याच्यावर वेळीच जर आवर नाही घातला तर कित्येक तरी माता भगिनीचे प्रपंच उघड्यावर रस्त्यावर येतील, एवढीच कळवळीची विनंती आहे। आणि जर हे तात्काळ बंद केलं नाही तर आम्हाला पुढील कारवाईसाठी वरिष्ठापर्यंत जावं लागेल। एवढंच बोलते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार।